नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नाव मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पुण्यामध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना घडली। पिंपळे गुरव परिसरात भर दिवसा चौकामध्ये गोळीबार करून खून करण्यात आला होता। त्या प्रकरणातील 3 आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली। दरम्यान यामध्ये संरक्षणार्थ पोलिसांनी फायर केले। ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोये येथे रविवारी रात्री 11:15 सुमारास गावात घडली। पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। गणेश हनुमंत मोटे, महेश तुकाराम माने, अश्विन आनंदराव चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे। या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या बाबतची माहिती अशी आहे की 18 डिसेंबर रोजी भर दिवसा योगेश रवींद्र जगताप यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता। या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला। सांगवी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने व पथकातील इतर पोलीस आरोपींचा शोध घेत होते। दरम्यान रविवारी रात्री आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोये कुरुकुंडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, तपास पथकातील अधिकारी यांचे 4 पथक कोये या ठिकाणी रवाना झाले। कोये या गावात आरोपींचा शोध घेत असताना एका शेताच्या कडेला असलेल्या घराच्या बाजूला आरोपींची काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली पल्सर गाडी झाडीत दिसून आली। आरोपींचा परिसरात शोध घेत असताना आरोपींना पोलिसांची चाहूल लागली। आरोपीच्या घरात लपून बसले होते, तिथून पळून जात असताना दोघांनी पोलीस पथकावर 1 राऊंड फायर केले। त्याचवेळी दुसऱ्या रोडने येणाऱ्या दुसऱ्या पथकावर आरोपींनी 1 राऊंड फायर केले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सतीश कांबळे यांनी आरोपींच्या दिशेने फायरिंग केलं। आरोपी झुडपात पळून जात असताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्या ठिकाणी पडलेलं झाड आरोपीच्या अंगावर टाकलं। आरोपी खाली पडताच पथकाने आरोपींना ताब्यात घेतलं। ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस नाईक मोरे, गेंगजे नरळे, चौधरी मुकुळ पाटील, गायकवाड सूर्यवंशी, बाबा तेलेवार कदम यांच्या पथकाने केली। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीस नामा।